ही अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे। निश्चितपणे जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांना शासनाच्या वतीने त्यांच्या परिवाराला कुटुंबाला मदत केली जाईल। ही बस कोसळण्याचं कारण काय आहे याची देखील चौकशी करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत। हे लोकांना इतिहासही माहीत नाही, वर्तमानही माहीत नाही आणि न वाचता न विचार करता त्या ठिकाणी बोलतात। खोपोलीमध्ये ही अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी झाली। या बसमध्ये एकूण 41 प्रवासी होते आणि ही बस त्या ठिकाणी कोसळली, त्याच्यामध्ये 12 प्रवासी हे त्या ठिकाणी जागेवर ठार झाले किंवा मृत्युमुखी पडले। उरलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। यातल्या 18 प्रवाशांना MGM हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी आपण ऍडमिट केलेलं आहे। त्यासोबत जवळपास त्यातले काही जे प्रवासी आहेत 10 यांना खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे आणि एक प्रवासी जो आहे याला खासगी जकोटिया रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। एकूण या ठिकाणी जे 29 जखमी प्रवासी आहेत यात 2 बालक आहेत, 3 महिला आहेत आणि 24 पुरुष याच्यामध्ये आहेत। ही अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे। निश्चितपणे जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांना शासनाच्या वतीनं त्यांच्या परिवाराला कुटुंबाला मदत केली जाईल। जे जखमी आहेत त्यांचे सगळे उपचार हे करण्याचे आदेश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत। आणि नेमकं ही बस कोसळण्याचं कारण काय आहे याची देखील चौकशी करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत। अतिशय मला असं वाटतं दुर्दैवी घटना आहे। ज्या लोकांचा मृत्यू झालाय त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना या ठिकाणी आहेत। असं आहे की काही लोकांना इतिहासही माहीत नाही, वर्तमानही माहीत नाही आणि न वाचता न विचार करता त्या ठिकाणी बोलतात। खरं म्हणजे अशा लोकांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया काय द्यावी? काही जर बुद्धिपूर्ण किंवा एखादा तर्क मांडला तर त्याला काहीतरी माझ्यासारख्या माणसाने उत्तर दिलं पाहिजे, पण जे म्हणजे बिना तर्काचं बिना बुद्धीचं बोललं जातं त्याच्यावर काय बोलणार।